सत्याने वर्तावे ज्यास लोभ झाला, मानवी शोभला तोच सुखी। सर्व सुखी व्हावे मूळ आशा ज्याची, हाव सद्गुणाची तोच ज्ञानी। आप सुख दुःख परांचे जाणतो, त्यांच्याशी वर्ततो तोच धन्य। अशा मानवास सद्गुणी म्हणावा, भावंडी गणावा चुती म्हणे। माझ्या बंधू भगिनींनो, महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा अखंड, ज्यांना तंतोतंत लागू पडत आहे ते महाराष्ट्रातील थोर विचारवंत डॉक्टर आह साळुंखे उर्फ तात्या। मी माझ्या एक पात्री प्रयोगामधून तात्यांच्या रोमांचकारी जीवनाचा वेद घेण्याचा प्रयत्न केला आहे। माझ्या भावंडांनो, तात्यांना आपल्या अप्रतिम कलाकृतीद्वारे चार चार तास झुलवीत ठेवणारे माननीय भीमराव पांचाळे आणि वरप्रभ उर्फ चार्ली चापली या निष्णात कलावंतांना अर्पण करू प्राध्यापक नवनाथ शिंदे सादर करीत आहे एक पात्री प्रयोग आह तात्या विद्रोहाचे विद्यापीठ। आह तात्या विद्रोहाचे विद्यापीठ। आह तात्या विद्रोहाचे विद्यापीठ। आव पांडुरंगाचीच करपा, आपल्या घरात गोकुळ नांदते, चार पोर एक पोरगी सुना नातवंड सगळा आनंदी आनंद। आवो ती बघा दिंडी आलीच। जय जय पांडुरंग हारी, जय जय पांडुरंग हारी, जय जय पांडुरंग हारी, जय जय पांडुरंग हारी। आओ आंजूबाई, संत येती घरा तोच दिवाळी दसरा। तुमच्यामुळं आपल्या मळ्यात वर्षाला दिंडी येते। साधू संत वारकरी गोरगरीब लोक पोटाला पोट भर जेवले की आपण धन्य झालो। आव मग चला की आपण दोघं बी पंढरपुराला जाऊ। आहो अंजूबाई, माझी गाई गुर वासर बैल म्हशी रेडक हेच माझं पंढरपूर, तुम्ही जाऊन या वारीला। सुनबाई आनुसया, माझ्या अन्नाकडे लक्ष दे ग माय, मी पंढरपुराला जाऊन येते। नाही आई, मी पण तुझ्या बरोबर पंढरपूरला येणार। आहो अंजूबाई, आपला अन्ना लय हट्टी आहे, तो कोणाचा ऐकणार नाही, घेऊन जा त्याला पंढरपूरला। माझ्या मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामधील खाडेवाडी या खेड्यात एका सुसंस्कृत शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला। मी शेंडेफळ असल्यामुळे सर्वांचाच लाडका। खाडेवाडी तासगाव आणि सांगली येथे माझे शिक्षण झाले। माझा मोठा भाऊ नॉन मॅट्रिक होता, त्यानं मला गणित व संस्कृत हे विषय शिकविलं।
माझ्या भावानं माझ्या अभ्यासात लक्ष घातलं नसतं तर आज मी कुठल्या अंधकारात चाचपडत असतो याविषयीच्या नुसत्या कल्पनेनेही माझ्या जीवाचा थरकाप होतो. मी मराठी व संस्कृत या दोन विषयामध्ये MA केलं. सांगली आणि विटा येथे काही काळ शिक्षकाची नोकरी केली. मुलांच्या शिकवण्या घेतल्या. सातारा येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात मी अर्धवेळ मराठी आणि अर्धवेळ संस्कृतचा प्राध्यापक म्हणून काम करू लागलो. चार्वाक दर्शनाचा चिकित्सक अभ्यास हा विषय घेऊन मी PhD झालो. शिक्षकाची नोकरी करीत असतानाच माझा विवाह झाला आणि आमचा पती पत्नीचा संसार सुरू झाला. अहो, कालच आपलं लग्न झालं. तो क्षण माझ्या दृष्टीने परमोच्च आनंदाचा क्षण होता. त्या क्षणाची स्मृती चिरंतनपणे जिवंत राहावी म्हणून मी आपणाला आनंद म्हटले तर चालेल का? का नाही चालणार? का नाही चालणार? हे बघ, सिद्धार्थ गौतम बुद्धांना म्हटलेलं आहे, एक छोटीशी चिमणी सुद्धा आपल्या घरट्यामध्ये स्वच्छंदपणे चिवचिवते. पशु पक्षी स्वातंत्र्याचा मुक्तपणे आस्वाद घेत आहेत. आपण तर माणसे आहोत. आपण दोघे आपल्या इवल्याशा घरट्यामध्ये मुक्तपणे स्वातंत्र्याचा आस्वाद घेऊ. तू मला आनंद म्हण, मी तुला मधुश्री म्हणतो. अहो ऐनी, तुमच्या सरांनी लग्नात दिलेली अंगठी मोडली म्हणे आणि त्याची पुस्तकं खरेदी केली. होय होय, माझ्या नवऱ्याचं लग्न माझ्याबरोबर नाही तर पुस्तकांबरोबर झालेलं आहे. अहो, दिवस कसे गेले हे कळलंच नाही. राकेश, नीरज ही दोन मुलं झाली. लहान लहान मुलांना घरी ठेवून मी रॉकेल आणण्यासाठी बाहेर पडले. 2 तास रांगेमध्ये उभे राहिले. शेवटी रिकामा डबा घेऊन परत आले. मुलांच्या खाण्यापिण्याची कशी तरी सोय केली. अशाही परिस्थितीत आपलं वाचन, चिंतन, लेखन चालूच आहे. आपण माझी उपेक्षा तर करत नाही ना मधुश्री? मला माफ कर. 100 पिढ्या उपाशी असणाऱ्या माणसांची भूक माझ्या डोक्यात होती. त्यातनं हा आधाशीपणा आलेला होता. तुझी उपेक्षा करण्याचा कठोरपणा आलेला होता. अहो, आपले सगळेच ग्रंथ वाचकांच्या काळजाचा ठाव घेतात. प्रतिस्पर्ध्यांना अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतात. स्वातंत्र्य म्हणजेच मोक्ष असं 1000 वर्षापूर्वी ज्या चार्वाकानं सांगितलं त्या चार्वाकावर आपण ग्रंथ लिहिला. खरोखरच तो चार्वाक या देशाला पचला असता तर आज आपला देश किती प्रगतीपथाला गेला असता
याची कल्पनाच करता येत नाही. खूप लिहा, खूप लिहा, बहुजन समाजाला खडबडून जागे करा. माझी तुम्हाला सावलीप्रमाणे साथ आहे. मधुश्री, मी उत्तर भारतातील एका विद्यापीठात चर्चासत्रासाठी जात आहे. तू स्वतःची आणि मुलांची काळजी घे. बंधू आणि भगिनींनो, या विद्यापीठातील संस्कृत विभागाचा प्रमुख या नात्याने या चर्चासत्रासाठी देशामधून आलेल्या तुम्हा सर्व प्रतिनिधींचे मी प्रथमतःच स्वागत करतो. महामुनी मनू याने मनुस्मृती हा ग्रंथ लिहून या देशावर अनंत उपकार करून ठेवलेले आहे. त्या मनू महाराजांची आज्ञा आहे, जो कोणी तर्काच्या आधारे धर्मग्रंथांची चिकित्सा करेल त्याला सभेमधून हाकलून द्यावे. सर, मी आपल्या मताशी सहमत नाही. मी प्रत्येक बाबीची चिकित्सा करणार. मिस्टर साळुंके, प्रवासाला आलेल्या माणसाने केवळ तर्काच्या आधारे स्वतःच्या पत्नीचं चारित्र्य तपासत बसायचे काय? महाशय, आपल्या पत्नीचं चारित्र्य बरोबर नाही असं एखाद्या बदमाशानं सांगितलं तर तर्क व स्वतःची बुद्धी न वापरता तो बदमाश सांगतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा काय? मी मनुस्मृतीची चिकित्सा करणार. मधुश्री, आपल्या मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती या ग्रंथाचं प्रकाशन डॉक्टर एन डी पाटील यांच्या हस्ते पुण्यामध्ये झालं. सरांनी आपल्या ग्रंथावर चर्चासत्रे घडवून आणली हे विशेष आहे. डॉक्टर साळुंके, मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती हा ग्रंथ लिहून तुम्ही आमच्या धर्मावर आणि आमच्या धर्मग्रंथांवर टीका केली आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा, मनुस्मृतीवर आघात केल्यास प्रत्याघात होणारच. महाशय, मनुस्मृतीवर आघात केल्यास प्रत्याघात होणारच असं म्हणणारा हिंदू धर्माचा कैवारी नसून मारेकरी आहे. माझं हे विधान खोटं ठरल्यास किंवा माझ्या मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती या ग्रंथामधील एक वाक्य चुकीचं आहे असं कोणी दाखवून दिल्यास मी माझी सर्व ग्रंथ संपदा जाळून मनुस्मृतीचं पूजन करेन. माझ्या भावंडांनो, मनुस्मृतीच्या समर्थकांचा मार्ग
भारतीय समाजाला यादवीच्या दिशेने घेऊन जाणारा, द्वेषाच्या खाईत ढकलणारा, एकमेकांचा घात करावयास लावणारा मार्ग आहे। मनुस्मृतीच्या समर्थकांना अभिप्रेत असणारी संस्कृती हे एक राष्ट्रीय संकट आहे। स्वतः मनुस्मृती हा भारतीय संस्कृतीवरचा भला मोठा कलंक आहे। तात्या तात्या, मी रिफ्रेशर कोर्स करण्यासाठी अहमदाबादला गेलो। तात्या, त्या ठिकाणी मनुस्मृतीच्या समर्थकांची मी अक्षरशः खरडपट्टी केली। पण तात्या, शिकलेल्या लोकांच्या बरोबर PhD झालेल्या स्त्रिया सुद्धा मनुस्मृतीचं समर्थन करत होत्या, याचं मला अनावर दुःख झालं। शिंदे सर, शारीरिक अंधत्व असणाऱ्या माणसांच्याकडं बौद्धिक दृष्टी फिजन असू शकत, तर बौद्धिक अंधत्व असणाऱ्या माणसांच्याकडे मात्र अज्ञानाचा प्रचंड अंधकार साठवलेला असतो। आपल्या देशातील शिकलेल्यांची नेमकी हीच अवस्था झालेली आहे। अहो, कॉम्रेड गोविंद पानसरे, चित्रपट अभिनेते निळू फुले यांच्या पुढाकारामधून क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवडी यांच्या हस्ते आपणाला मारुती व्हॅन प्रदान केली। आपण काहीच केलं नाही, फक्त आपलं कर्तव्य बजावलं। त्या कर्तव्याच्या बदल्यात समाजानं एवढं उदंड प्रेम दिलं, कर्तव्याच्या पलीकडे गेलं तर काय होईल बरं? हे बघा, मला कर्करोगानं ग्रासलेलं आहे। मृत्यू केव्हा तका देईल हे सांगता येत नाही। माझी आपणाला कळकळीची विनंती आहे, आपण आपले नियोजित कार्यक्रम आणि व्याख्याने रद्द करू नयेत। पण मधुश्री, मी वेडा माणूस, संसाराचा सगळा गाडा तू सांभाळास। राकेश, नीरज, अनुजा या तीनही मुलांना तू घडविलंस, प्रतिकूल परिस्थिती सोबत सामना केलास, मला धमकावणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलीस, आणि विशेष म्हणजे मधुश्री, केवळ माझा प्राण वाचावा म्हणून तू मला माझ्या भूमिकेपासून अलिप्त केलं नाहीस। मधुश्री, तू मला खूप काही दिलेलं आहेस। असं म्हणू नका हो, असं म्हणू नका। प्रेममय जीवनाचा उच्च आदर्श देण्यात असतो, कारण घेण्यासाठी त्याचं मन आसावलेलं राहतच नाही। मी दुःख भोगलं हा विचार डोक्यातून काढून टाका। अहो, मी तर नवनिर्मितीचा आनंद घेतला, आणि नवनिर्मिती क्रियेशिवाय, कृतीशिवाय, श्रमाशिवाय, कष्टाशिवाय होऊच शकत नाही।
मग त्यात दुःख कसलं? असं आयुष्य जगणं म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे असणाऱ्या आपल्या तळव्यावर धकधकता निखारा हसत मुखानं पेलणं आहे. नवनिर्मितीसाठी स्वतःला काढून घेणं आहे कार्याच्या रूपानं, प्रीतीच्या रूपानं. तरीही मधुश्री, आता एक कर, तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस. तुझ्या तूच माझ्या मी मध्ये रूपांतर करून टाक, म्हणजे मला वेगळेपणानं तुझी आठवण काढण्याची आवश्यकताच भासणार नाही. या नंतरचं जीवन माझ्या एका देहात आपण दोघे मिळून जगू. मधुश्री, मी अनेक वेळा तुझ्यावर रागावलो, तू सहन केलं, आज मात्र माझा संताप अनावर होत आहे. आणि का होऊ नये मधुश्री, कितीही आक्रंदन केलं तरी ओसुद्धा देत नाही, मग रागावू नको तुझ्यावर तर काय करू. पण मधुश्री, तुझा निरोप घेताना मी तुला शब्द देतो, मी जीवनाशी कधीच द्रोह करणार नाही. बहुजन समाजाच्या स्वत्वासाठी निष्कपट अंतःकरणानं, विवेक बुद्धीनं आणि श्रमोत्सुक शरीरानं मला शक्य ते अवश्य करी. माझ्या देहात अखेरचा श्वास असेपर्यंत मी बहुजन समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक इत्यादी विविध प्रकारच्या स्वातंत्र्यासाठी मी माझी वाणी आणि लेखनी झिजवी. अरे चला, आपण ठराविक कार्यकर्ते आता नागनाथ अण्णांची भेट घेऊ. अण्णा, डॉक्टर आ ह साळुंखे यांचं परिवर्तनाच्या क्षेत्रात फार मोठं योगदान आहे. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 25 ग्रंथ लिहिले. आम्ही तासगावकरांनी चित्रपट अभिनेते निळू फुले आणि आपल्या उपस्थितीमध्ये सरांचा भव्य सत्कार आणि त्यांना भूमिपुत्र हा पुरस्कार बहाल करणार आहोत. पण गुरु सर, अलीकडं ते सरांचं विद्रोही तुकाराम या पुस्तकावर लई टीका टिप्पणी केली जाते बघा. आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतो. हे विद्रोही म्हणजे काय हे लोकांना समजून सांगा. अण्णा, छत्रपती शिवाजी महाराजांची राजवट उलथून टाकण्यासाठी जे कटकारस्थान करण्यात आले त्याला राजद्रोह असे म्हणतात. तर अन्यायी पेशवाईच्या विरुद्ध जे बंड पुकारण्यात आलं त्याला विद्रोह असे म्हणतात. संत तुकाराम महाराजांनी अन्यायी व्यवस्थेच्या विरुद्ध बंड पुकारलं म्हणून तर ते विद्रोही होते.
असं आहे वय? तर मग त्यांना ठणकावून सांगा, साळुंके सरांच्या केसाला जर धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे, आणि साळुंके सरांचा केवळ सत्कारच करायचा नाही तर संपूर्ण तासगाव मधून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढायची, लागा का मला? पण गुरु सर, मला जरा शंकाची येते बघा, त्याचं काय झालं? आम्ही हायस्कूलला विद्यार्थी असताना कर्मवीर अण्णांच्यासाठी 3 वर्ष राबलो, लोकांच्याकडून 1-1 रुपया जमा केला, 1,00,000 रुपये जमविलं, आणि त्या 1,00,000 रुपयाची थैली घडगे बाबांच्या हस्ते कर्मवीर अण्णांना द्यायची असा ठराव केला. कर्मवीर अण्णांची आणि गाडगे बाबांची साताऱ्यामधून हत्तीवरून मिरवणूक काढायची. हत्ती भाड्यानं आणला, तवा कर्मवीर अण्णा गाडगे बाबाला म्हणले, बाबा हत्तीवर बसा. गाडगे बाबाचं ते खरमरीत उत्तर, मले हत्तीवरती बसायचे नाही, तुले हत्तीवरती बसायचे असेल तर खुशाल बैस, पण भाऊराव तो लक्षात ठेव, हत्तीवर बसायचे हे याड हाय याड. आणि गुरु सर, हत्तीवर बसायचा विषय कुठं विरगळून गेला हे कळलंच नाही बघा. आता आपण हत्ती भाड्यानं आणला आणि साळुंके सर हत्तीवर बसलेच नाहीत, तर काय करायचं बरं? अण्णा, डॉक्टर आ ह साळुंके आपल्या आज्ञेच्या पलीकडे जाणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. तर मग लागा कामाला. हा सर, या प्रचंड जनसागराच्या साक्षीनं आम्ही आपली हत्तीवरून मिरवणूक काढत आहोत. हत्तीवर बसा, हत्तीवर बसा. अण्णा, ज्या तुकाराम महाराजांनी अन्यायी व्यवस्थेच्या विरुद्ध बंड पुकारलं, त्या तुकाराम महाराजांची प्रतिमा आणि माझा विद्रोही तुकाराम या ग्रंथाची आपण हत्तीवरून मिरवणूक काढू. आपण सगळे मिळून चालत जाऊ. सर, त्याच येळी माझ्या मनात पाल चुकचुकली होतीच बघा, ते खरंच ठरलं. सर, तुम्ही गाडगे बाबाचे खरे वारसदार हाय बरं का? बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपला देश विचित्र परिस्थितीमधून जात आहे, अशा वेळी अभ्यास करून प्रचंड मेहनत घेऊन आपलं व्यक्तिमत्व संस्कारित करून आपल्या देशबांधवांना संस्कारित करण्यासाठी साळुंके सर जीवाचं रान करीत आहेत. ही फार मोठी देशभक्ती आहे. साळुंके सर, आपण खरे देशभक्त आहात. कितीही बाका प्रसंग आला तरी डगमगू नका, हा प्रचंड जनसागर आपल्या पाठीशी सदैव उभा आहे. सन्माननीय निळू फुले, क्रांतीवीर नागनाथांना, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राचार्य बाबर सर, डॉक्टर बाबूराव गुरव, विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या भावंडांनो,
आज आपण सर्वांनी मिळून मला जे उदंड प्रेम दिलं ते पाहून मी अक्षरशः भारावून गेलो आहे. माझ्या भावंडांनो, मी विद्रोही तुकाराम हा ग्रंथ लिहिला. माझे प्रतिस्पर्धी मला उपरोधानं म्हणतात, साळुंखे सर स्वतःलाच विद्रोही समजतात. त्यांना माझं उत्तर आहे, होय होय मी विद्रोही आहे, पण माझा विद्रोह तू माझ्या नरडीला लावलेलं नख छाटण्यासाठी आहे, माझं नख तुझ्या नरडीला लावण्यासाठी नाही. अरे माझ्या भावा, तू माझ्या जीवनात आमावश्याची काळी कुट्ट रात्र निर्माण केलीस. माझा विद्रोह तुझ्या जीवनात आमावश्या निर्माण करण्यासाठी नाही, तर माझ्यासह तुझ्याही जीवनात पौर्णिमा निर्माण करण्यासाठी आहे. माझ्या भावंडांनो, माझ्यावर आणि माझ्या भूमिकेवर घाव घालणारांचे मी आभार मानतो, कारण त्यांनी जर माझ्यावर टीका केली नसती तर मला माझी भूमिका घासून पुसून स्पष्ट करता आली नसती. आता घाव घालणाऱ्यांविषयी मी जर एवढा कृतज्ञ आहे तर मला प्रोत्साहन बळ आणि जिव्हाळा देणाऱ्यांपुढं माझ अवघ अस्तित्व विनम्र आहे हे सांगायला नको. पण माझ्या भावंडांनो, एक मात्र अवश्य सांगतो, प्रस्थापितांच्या रत्नखची थारांपेक्षा सर्वसामान्य माणसांची पायधूळ मी माझ्या मस्तकी लावे. माझ्या मित्रांनो, मी विद्यापीठाच्या एका कमिटीचा चेअरमन होतो. एका महाविद्यालयाची पाहणी करण्यासाठी आम्ही त्या महाविद्यालयात गेलो. तेथील एक ज्येष्ठ प्राध्यापक मीटिंग मध्ये उद्दटपणे बोलत होते. त्यावेळी मी काहीच बोललो नाही. मीटिंग संपल्यानंतर प्राचार्यांच्या केबिन मध्ये आलो आणि त्यांना म्हणालो, सर आज जे काही घडलं ते योग्य नाही. आपले ज्येष्ठ प्राध्यापक उद्दटपणे बोलत होते. त्यावर प्राचार्य म्हणाले, सर आज तुम्ही संयम ठेवला हे फार बरं झालं. त्या प्राध्यापक महाशयांना ब्रेन ट्यूमर झालेला आहे. 15 दिवसानंतर त्यांच्या मेंदूचं ऑपरेशन होणार आहे. आपण काय बोलत आहोत हेच त्यांना कळत नाही. माझ्या मित्रांनो, त्या दिवशी मी स्वतःला खूप धन्यवाद दिले. अरे बाबा, तू जर उलट काही बोलला असतास तर तू स्वतःला कधीच क्षमा केली नसतीस.
युद्धामध्ये हत्ती जसा बाणांचा वर्षाव सहन करतो त्याप्रमाणे मी लोकांची निंदा नालस्ती सहन करेन या बुद्ध वचनाची मला पुन्हा एकदा प्रचिती आली. माझ्या लहान लहान भावंडांनो, आतापर्यंत आपणाला संधीच मिळालेली नव्हती, त्यामुळं आपल्या हजारो पिढ्या बर्बाद झाल्या. महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आपणाला संधी मिळाली. आता कर्तृत्व गाजविणे हे आपल्या हातात आहे, कारण संधी अधिक कर्तृत्व बरोबर गुणवत्ता होय. स्त्री आणि पुरुष समानतेचं तत्व मान्य करून प्रत्येक मुलामुलींना फुलण्याची उमलण्याची संधी देणं हे त्या त्या समाजाचं कर्तव्य आहे. माझ्या भावंडांनो, तुम्ही हे पक्क लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांना जिजा मातेनेच घडविले. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी आपल्यासाठी खूप खूप सोसलेलं आहे, याचं कदापि कदापि कदापिही विस्मरण होऊ देऊ नका. मुलींनो, तुम्ही वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्याऐवजी संगणकाला तुमच्या भोवती फेऱ्या मारू द्या, स्वतः फुलूया आणि अवघ्या मानवजातीला मधूर मधूर बनवून टाकूया. माझ्या भावंडांनो, आपला देश विविधतेचे माहेरघर आहे. अनेक धर्म आहेत आपल्या देशात. अशा परिस्थितीत धर्मातीत धर्मनिरपेक्ष अथवा सर्व धर्म समन्वयाचा आशय व्यक्त करणाऱ्या अप्रतिम कलाकृतींची आपल्या देशाला नितांत गरज आहे, आणि या गरजांची पूर्तता तुम्ही मुलं मुलीच करू शकणार यावर माझा प्रगाढ विश्वास आहे. माझ्या मित्रांनो, मी प्राध्यापक आनंद मेंची, आम्ही बेळगावमध्ये सरांच्या बळीवंश या पुस्तकावर सरांची 3 दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केली होती. स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर आम्ही सरांचा घोंगडी आणि महात्मा फुल्यांची पगडी देऊन सत्कार केला. सरांचं भाषण ऐकण्यासाठी विचारपीठावरील सर्व मान्यवर समोर येऊन बसले. सर बोलण्यासाठी उभे टाकल्याबरोबर एकदम गोंधळ, दगडफेक, खुर्च्यांची मोडतोड सुरू झाली. ॲडव्होकेट नागेश सातेरी एकदम कडाडले, आनंद तू कार्यकर्त्यांचं कडो करून सरांना संरक्षण दे, आम्ही गुंडांचा बंदोबस्त करतो.
ॲडव्होकेट नागेश सातेरी यांनी अशी डरकाळी फोलट्याबरोबर गुंड पळून गेली. पत्रकार आले, छायाचित्रे घेतली, पोलीस आले, पंचनामा केला, पुढे काय, पुढे काय? व्याख्यान सुरू. माझ्या भावंडांनो, या हल्ल्यामुळे मी अजिबात विचलित झालेलो नाही. उलट मोठ्या आत्मविश्वासाने मी माझ्या कार्याला सिद्ध झालेलो आहे. बळी सात काळजाच्याही आत जपून ठेवावा असा निरागस माणूस आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या हक्काचे व कष्टाचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा समविभागी नेता. रामायणाने बळीराजाला समविभागी हे विशेषण दिलेलं आहे. हे अतिशय अतिशय अर्थपूर्ण आहे. महात्मा फुलेंनी बळीराजाचा खूप गौरव केला. त्यांच्या जीवनावर पोवाडा लिहिला, बळीराजाला आपलं कुळस्वामी म्हटलं. एवढंच नाही तर या देशाचा उल्लेख त्यांनी बळीस्थान असा केला आहे. माझ्या भावंडांनो, इसवीसन 1920-21 साली मोहनजोदडो व हडप्पा येथे उत्खनन झाले. या उत्खननामधून वैदिक संस्कृतीच्याही पूर्वी या देशामध्ये प्रगल्भ अशी सिंधू संस्कृती होती यावर शिक्का मोर्तब झाले. अर्थातच उत्खनन होण्याच्याही पूर्वी जवळजवळ 50 वर्ष अगोदर महात्मा फुलेंनी हा इतिहास उजेडात आणला. यावरून त्यांच्या व्यासंगाची कल्पना येते. माझ्या भावंडांनो, भारतीय इतिहासातील संघर्ष वैदिक अवैदिक देव असुर यांच्यामधील संघर्ष आहे. वामन हे वैदिक संस्कृतीचे तर बळीराजा हे अवैदिक संस्कृतीचे प्रतीक आहे. वामनाने कपटकारस्थान करून बळीचा घात केला आणि हे सत्य लपविण्यासाठी वामनाने बळीकडे 3 पावले जागा मागितली अशी पुराण कथा रचली. या पुराण कथेचा वैदिक ग्रंथांनीच सांगितलेला अर्थ असा आहे की त्याने यज्ञादी कर्मकांडांनी सगळी भूमी व्यापली. वेद प्रामाण्यानं माणसांची बुद्धी गुलाम केली आणि लोकांच्या वाणीवर एकाधिकार प्रस्थापित केला. हा वामनाच्या 3 पावलांचा अर्थ आहे. इडापिडा टळो अन बळीचं राज्य येऊ असं म्हणून आपल्या माता भगिनींनी हजारो वर्षांपासून बळीराजाची स्मृती चिरंतनपणे जिवंत ठेवली आहे. तर केरळमध्ये ओणम हा सण साजरा करून तेथील लोक वर्षानुवर्ष बळीराजाविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहेत.
हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, प्रल्हाद, विरोचन हे बळीचे पूर्वज आहेत. तर चार्वाक, जैन, बुद्धापासून आपण सगळे बहुजन बळी राजाचे विचार वंश आहोत. माझ्या भावंडांनो, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात ही काही सामान्य बाब नाही. संपूर्ण समाजाचा पोशिंदा असणारा शेतकरी मात्र आज आत्महत्या करत आहे. आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही अतिशय अतिशय लाजिरवाणी बाब आहे. सरकारनं शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं. वास्तविक पाहता ही कर्जमाफी नाही तर कर्जफेड आहे. तुम्हाला एक सूत्र सांगतो. शेतकऱ्यानं शेतीमध्ये केलेला खर्च, त्याला मिळालेला मोबदला आणि त्यामधून शेतकऱ्याला झालेली तूट, शेतकऱ्याला तूट झाली याचा अर्थ त्यानं समाजाला कर्ज दिलं. असे असतानाही काही उच्च विद्या विभूषित लोक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर टीका करताना दिसून येतात तेव्हा मनाला प्रचंड वेदना होतात. तात्पर्य, ज्यांची मने बधीर झालेली नाही, ज्यांच्यातील मनुष्यत्व जिवंत आहे, जे उघड्या डोळ्यांनी वस्तुस्थिती पाहू शकतात, त्या सर्वांना ही कर्जमाफी नसून कर्ज फेड आहे हे कळायला वेळ लागणार नाही. माझ्या मित्रांनो, तीनही दिवस सभागृह तुडुंब भरलेले होते. सभागृहाच्या बाहेर उभे राहून लोक सरांची व्याख्याने ऐकत होते. व्याख्याने संपल्यानंतर चौथ्या दिवशी आम्ही सरांना घेऊन कोल्हापूरला आलो. कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी बिंदू चौकात बेळगावमधील घटनेचा निषेध करण्यासाठी निषेध सभा आयोजित केली होती. त्या सभेमध्ये सगळ्याच वक्त्यांनी बेळगावमधील घटनेचा निषेध केला. सभा संपल्यानंतर आम्ही सरांना साताऱ्याला पाठवलं. आम्ही बेळगावला आलो. सरांना संरक्षण देण्यात आमचा थोडाफार वाटा आहे याचा आम्हाला अभिमान आहे. आओ इन्स्पेक्टर साहेब, मी भाई वैद्य, महाराष्ट्र राज्याचा एक वेळचा गृह राज्यमंत्री, आणि तुम्ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढं करत आम्हाला कार्यक्रम रद्द करा असे म्हणता. त्याऐवजी ज्यांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार त्यांचा अगोदर बंदोबस्त करा. आमच्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करा. चुकीचं आढळल्यास आमच्यावर गुन्हे दाखल करा. आम्हाला जेलमध्ये टाका. या पुण्यामध्ये पुस्तक प्रकाशनाचा समारंभ होणार म्हणजे होणारच. माझ्या बंधू भगिनींनो, डॉक्टर आ ह साळुंखे यांच्या
सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. आपण सरांचे ग्रंथ वाचले, ते पचविले, तर खात्रीने आपण सामाजिक व धार्मिक गुलामगिरीच्या बेड्या तोडणार याची मी तुम्हाला हमी देतो. सन्माननीय भाई वैद्य, विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या भावंडांनो, शोषक लोक प्रकाश किरणांना भिनारे लोक असतात. शोषितांच्या डोक्यात प्रकाशाचा एखादा किरण जरी घुसला तरी त्यामुळे आपल्या व्यवस्थेची एक एक वीट ढासळू लागेल याचे भय आणि भान त्यांना असते. त्यामुळं प्रकाश किरणांना थोपवून धरणारी अंधाराची फौज हे लोक उभी करत असतात. आपल्या कार्यक्रमावर बहिष्कार घालू पाहणाऱ्यांनी अंधाराची फौज उभी केलेली आहे असं मी मानतो. त्या आज राखीबंधन आत्या वारंवार बोलावते आहे. आपण आत्याच्या गावी जाऊया काय? राकेश, मला सुद्धा तीव्रतेने जावंस वाटतंय रे. अलीकडं खूपच हळवी झालेली आहे ती. चल आपण आकांकडं जाऊ. आत्याबाई, आज ताते येणार. तुम्ही लय खुशीत दिसता बरं. होय ग सुनबाई, माझा भाव लय हुशार आहे बघ. त्याच्या घरामध्ये गेलीस ना आन बघितलंस, तोर जिकडो बघावं तिकडं पुस्तकच पुस्तक. एखाद्या बामनानं सुद्धा इतकी पुस्तकं वाचली नसत्या. तो बघ तो बघ तो आवाज. अका कशी आहेस? अण्णा अण्णा, किती दिवसापासनं तुझी वाट बघत होती. वाटलं होत अण्णा कसला येतोय. बरं आता हात पाय धुवून घे आणि जेवायला बस पाहू. तुझ्यासाठी मी बिन तिकटाचं जेवण तयार केलं. सुनबाई, पाठ घेऊन ये, पंचारती घेऊन ये. अण्णा आता पाटावर बस, मी तुला ओवाळते. अरे अण्णा, इकडं तोंड करून बस, ही शुभ दिशा आहे. अक्का, शुभ अशुभ काहीही नसते, सगळ्या दिशा सारख्याच. ओवाळ तुम्हाला. माझ्या मित्रांनो, माझ्या वयाच्या 75व्या वर्षी झालेलं माझं ते शेवटचंच राखीबंधन ठरलं. तिथून पुढं माझी आक्काही थोड्याच दिवसात निघून गेली. माझ्या मित्रांनो, परिवर्तनाला देण्यासारखं संस्कृत साहित्यामध्ये खूप काही आहे. संस्कृतचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्राला एक वेगळा विचार देण्याचं काम करणारा अण्णा हरी साळुंखे सारखा अभ्यासक विरळाच. पावा कान्यांचा अपवाद वगळता त्या क्षमतेनं
आतापर्यंत कोणीही काम केलेलं नाही. तात्या, कॉम्रेड शरद पाटील यांनी अचूक शब्दामध्ये आपल्या कार्याचं मूल्यमापन केलं. तात्या, आपल्या ग्रंथांची शीर्षकच अशी आहे की जी माणसांच्या काळजाचाच ठाव घेतात. प्रतिस्पर्ध्याला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतात. तात्या, आपल्या विचारांच्या प्रभावामुळे एका 60-70 वर्ष वयाच्या वृद्ध मातेने तुळशी विवाहाचीच प्रथा बंद केली. बुद्धाचा प्रचंड द्वेष करणाऱ्या तरुणाने आपल्या घरात बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तात्या, निळा रंग बाबासाहेब आंबेडकरांचा आहे असं समजून निळ्या रंगाचा पेन सुद्धा न वापरणारा तो तरुण आज त्याची मुलं आमच्या घरात बुद्धदेव आहेत, बाबासाहेब आहेत असे म्हणत आहेत. तात्या, आपल्यामुळे प्राध्यापक नवनाथ शिंदे यांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या जीवनावर PhD केली. आजऱ्यातील नागरिकांनी सेवानिवृत्ती निमित्त आपल्या हस्ते माझा सत्कार केला आणि तात्या, वस्तुस्थिती अशी आहे, नोकरीच्या 30 वर्षाच्या कालावधीत मी जेवढं काम केलं त्याच्या दुप्पट काम रिटायर झाल्यानंतर अवघ्या 3 वर्षात केलं. तात्या, आपण सच्चे परीस आहात. परिवर्तन हा आपला श्वास आहे, ध्यास आहे. आपण आपल्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना उपदेश करावा एवढीच माझी विनंती आहे. माझ्या भावंडांनो, परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना मी हात जोडून सांगतो की खाण्यापिण्याच्या बाबतीत अगदीच बेफिकीर राहू नका. आपणाला खूप काम करायचं आहे, वर्षानुवर्ष करायचं आहे. तुम्ही हे पक्का लक्षात ठेवा, शोषण, विषमता आणि गुलामगिरीची बीजे वैदिक धर्मामध्येच आहेत. अर्थातच शोषणाकडून शोषण विरहित समाजाकडे जाणं म्हणजे परिवर्तन होय. माझ्या भावंडांनो, अंधार नाना प्रकारचा आहे, शोषणाचा आहे, विषमतेचा आहे, गुलामगिरीचा आहे. या अंधाराच्या साम्राज्यास सुरुंग लावणे आणि त्याच्या जागेवर एका प्रसन्न, निकोप आणि सर्वांना फुलण्याची संधी देणाऱ्या देखण्या विश्वाची निर्मिती करणं हा आपल्या परिवर्तनाचा उद्देश आहे. परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी पाणी साठविण्याचा हौद बनण्याऐवजी वाहता झरा बनलं पाहिजे. परिवर्तनाचा प्रवास मस्तकाकडून हृदयाकडे नाही तर हृदयाकडून मस्तकाकडे झाला पाहिजे. याचं भान परिवर्तनवादी कार्यकर्त्यानं ठेवणंच आवश्यक आहे. आपल्याला आपल्या अज्ञानी भावंडांचा जिव्हाळा मिळवायचा असेल तर प्रेमाचा नाजूक तंतू जितका उपयोगी पडू शकतो तितका जबरदस्तीचा साखळदंड उपयोगी पडत नाही.
विचार परिवर्तनासाठी जिरवणीचा पाऊस हवा, परिवर्तनवादी कार्यकर्त्याची भूमिका जिरवणीच्या पावसाप्रमाणे हवी. माझ्या भावंडांनो, सुरुंगाने पहाड फोडता येतो पण कळी उमलविता येत नाही. त्यामुळं या ठिकाणी सुरुंग वापरण्याऐवजी ती कळी ज्या वेलीवर असते त्या वेलीच्या मुळाशी आपण पाणी घातलं तर मात्र त्या कळीचं फुलामध्ये केव्हा रूपांतर होतं हे कळतही नाही. आणि जे पाणी त्या कळीचं फुलामध्ये रूपांतर करतं ते पाणी कोणाच्या डोळ्यांना दिसतही नाही. मग ते कोणाला बोचण्याचा टोचण्याचा तर प्रश्नच येत नाही. परिवर्तनवादी कार्यकर्त्याची भूमिका त्या पाण्याप्रमाणे हवी. बुद्धांनी अशा पद्धतीनं परिवर्तन घडवून आणलं. बुद्धांनी परिवर्तनासाठी खूप खूप काही दिलेलं आहे. माझ्या भावंडांनो, आज परिवर्तनवादी कार्यकर्ते आपापसामध्ये भांडत आहेत. भिक्खू देखील आपापसामध्ये भांडू लागले हे पाहून तथागत खिन्न झाले आणि म्हणाले, अरे एकमेकांची हाडे मोडणारे, प्राण घेणारे, गाई घोडे संपत्ती लुटणारे असे जे लोक आहेत त्यांचा देखील आपापसामध्ये मेळ बसतो. म्हणजे दुष्कृत्यासाठी हे लोक एकत्रित येतात, ते देखील आपापसामध्ये ऐक्य ठेवतात आणि आपण चांगलं काम करत असतानाही आपल्यामध्ये ऐक्य का होत नाही? आपला आपापसामध्ये मेळ का बसत नाही? मला वाटतं बुद्धांनी विचारलेला हा प्रश्न परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे. माझ्या भावंडांनो, बुद्ध विचारांचा वारसा मला मनोबळ देणारा आहे. त्यामुळं जगामधील कुठलीही शक्ती टीका, उपहास, अपमान, अवमान याद्वारे मला बुद्धांपासून आणि बाबासाहेबांपासून अलग करू शकणार नाही. शेवटी मी एवढंच म्हणेन, सूर्य होता आले नाही तरी सूर्य फुल व्हावे, मस्तक त्याच्याकडे असावे, त्याच्या आलोकात पाहावे. बुद्ध होता आले नाही तरी बुद्ध फुल व्हावे, हृदय त्याच्याकडे असावे, त्याच्या स्फूर्तीत जगावे, त्याच्या स्फूर्तीत जगावे.